सगळ्या प्रेस भाव योकार आयची जी प्रेस कॉन्फरन्स आपयल्या त्याचो मेन हेतू तो म्हणजे जे आम्ही पर्सन ऑफ नो ओरिजिन बिल हे ऑलरेडी आम्ही इन्वर्ट केल्ले आसा तशेंच आम्ही गोंयच्या स्पीकराकूय दिल्ले आसा तशेंच आयज सकाळी वचून आम्ही गव्हर्नराकूय दिल्ले आसा आनी बाकीचे जे आमदार आसा तांकां बी इन्वॉल्ड कॉपीज सगळ्यांक वयता तशेंच आमकां एक रिसंटली आतां एक न्यूज येयल्या की जे आमचे असेंब्ली सेशन आसा ते खंय ना खंय कटेल करपाचो चालू आसा आयज तुमी पळयता आसतले पंचायत इलेक्शन जेन्ना नोटिफाय जाला पंचायत इलेक्शन जातले म्हणून 10 तारखेक सो तेन्नाच्यान हो बाबा चालू आसा सो पंचायत इलेक्शन इज टोटल डिफरंट बॉडी जी पंचायत इलेक्शन जाता ते टोटल डिफरंट बॉडी आनी आमचे जे असेंब्ली आसा ती एक टोटल डिफरंट बॉडी आसा लेजिस्लेटीव चलोवपाक लागून आमी पळयलां आसतले कितलेशे एक म्हयनो जालो आतां लास्ट मंथ सगळे आमदार ह्या असेंब्लीक लागून तयारी करता आमी सजेशनाक लागून गोंयकारांची जी सजेशन्स आसा तेका लागून आमची ईमेल एड्रेस आउट केली आनी आमकां कितलेशे सजेशन मेळ्ळे बरे बरे सजेशन मेळ्ळे तशेंच आमी आमचे बील ड्राफ्ट केली एमेंडमेंट ड्राफ्ट केली रेजोल्युशन ड्राफ्ट केली आनी हेजेर आमचो कितलोसो टायम दीस रात एकठांय करून हांवें आनी आमचे जे जितले भुरगे आसा जितले सपोर्टर आसा जावं प्रत्येक गोंयचो नागरीक जेंच्यानी दिसले तांकां की खरेंच गोंयकारां खातीर कित तरी असेंब्लीन पावपाक जाय विशय पावपाक जाय गोंयकारांचे सो तेंच्यानी सगळ्यांनी आमकां इनपुट्स दिले आनी ते इनपुट्स आमी खंय ना खंय ह्या असेंब्लीन एलिक्युशन हितून जावं कॉलिंग एटेंशन जावं सगळे हितून आमी तयारी आमची केल्ली आसा आनी ही तयारी केल्या हितून आतां मनीस आयकोंक येता की कठीण जावपाची आसा म्हणून असेंब्ली सो आमी हेजो निशेध करता आमकां असेंब्ली जशी आसा 25 दिसांची असेंब्ली सेशन आसा ती 25 दिसांचेच असेंब्ली सेशन जाय हे आमी मेमोरेंडम ऑलरेडी स्पीकराक दिल्ले आसा तशेंच आमच्या ऑनरेबल गव्हर्नराकूय दिल्ले आसा की असेंब्ली सेशन कठीण करपाचें ना म्हणून तेंच्यानी सांगलां की बीएससी मिटींग जेन्ना जातली तेन्ना डिसायड जातलें म्हणून बट म्हाका दिसता की फाल्यां जेन्ना सुप्रीम कोर्टान तेंच्यानी जी अपील घातल्या ते अपिलाच्या नंतरूच ते कितें ना कितें डिसायड करूंक शकता बट हांव म्हणटा असेंब्ली कित्याक लागून कटेल करपाची जेन्ना सामान्य लोकांचे विशय मांडपाक जाय आतां गेले ती 2 वर्सां जाली सारके असेंब्ली सेशनूच जायना एवरी टायम कटेल जायत आसा आनी लोकांचे जे विशय मांडपाचे आसा कितें प्लॅनिंग करपाक जाय कितें लेजिस्लेटर करपाक जाय ते आयज खंय ना खंय फाटी उरता आनी तेका लागून गोंय जे आसा राज्य आसा ते खंय ना खंय फाटी उरत आसा आयज तुमी पळयता आसतले गोंयान फ्लडींग जावपाक लागलेली आसा डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट हाडटा मात तेका वेल्यू ना म्हटल्यार तेका ऑपोजिशन फोर्स जे उलोवपाक जाय जावं असेंब्लीन कितें मांडपाक जाय कितें प्लॅन मांडपाक जाय तो मांडपाक पासून जो आमकां डेमोक्रेटीक रायट दिल्लो आसा एज अ लेजिस्लेटीव एमएलए म्हणून आमकां रायट दिल्लो आसा तो खंय ना खंय ह्या द्वारे खंय ना खंय ब्रोक करपाक सोदता एक निग्लेक्ट करूंक सोदता सो हे जावपाक जायना आयज आमी जी आमची असेंब्ली आसा एक पवित्र टेंपल आसा आमचे असेंब्ली म्हणजे त्या टेंपलान विशय मांडपाक जाय आमकां सोल्युशन दिवपाक जाय आनी सरकाराकूय कितें तेंची कितें रॉंग कामां आसा ती खंय ना खंय तेंकां दाखोवन दिवपाक जाय की बाबा हे रॉंग जाता आनी हे आमी रायट करपाक जाय म्हणून मात समज अशें असेंब्ली शॉर्ट केली जाल्यार कांयच फायदो उरपाक ना आमदारांनी फक्त गटरां पळोवपाची लायट वयतल्यान पळोवपाची उदक वयतल्यान पळोवपाचें हेंच उरतलें म्हणल्यार पंच मेंबर कित्याक लागून आसा आमदार कित्याक लागून आसा आमदार लेजिस्लेटीव असेंब्लीन बिलां मांडपाक जावं लेजिस्लेशन करपाक लागून आसा लॉ करपाक लागून आसा आयज खंय ना खंय हे डिप्रायव करपाचो जो ऑपोजिशनाचो जो हे आसा तो डिप्रायव करपाची तयारी चालू आसा आनी हेचो आमी निशेध करता आमी मागता की हे जे असेंब्ली सेशन आसा ते 25 दिसांचे आसा तशेंच 25 दिसांचे आसचे आनी हो एमएलएचो जो रायट आसा तो एमएलएचो रायट प्रोटेक्ट करचो कारण तितून 25 दिसांनी आमकां खुबशे विशय आसा आनी ऑलरेडी आमी कितलेशे पॉयंट्स घातलेले आसा एलक्यूज घातलेले आसा स्टार क्वेश्चन वन स्टार क्वेश्चन घातलेले आसा तशेंच बिलां आमचे जे पर्सन ऑफ गोवन ओरिजन बील घातलेले आसा जशी आमची कितलीशी बिलां आसा ती ऑलरेडी रेडी आसा कितलेशे अमेंडमेंट्स आसा ते रेडी आसा कितलीशी रेजोल्युशन आसा ती रेडी आसा आनी तिवूय घातलेली आसा हेच्या फुडें घालपाची आसा सो खंय ना खंय आमकां डिप्रायव जातले आनी खंय ना खंय हो जो फोर्स आसा जो आवाज करूंक शकतलो असेंब्लीन तो खंय ना खंय बंद जावपाचे शर्यंत चालू आसा हे खंय ना खंय जावपाक जायना जशें तुमकां सगळ्यांक खबर आसा आमी जे पोवो बील इतली वर्सां लोकांक सांगलेले ते आमी असेंब्लीन सबमीट केल्ले आसा
सेक्रेटरी ऑफ लेजिस्लेचर जी आता तिजा कड़े सबमिट केला ते बिल आमी डेप्युटी स्पीकरक दिला आणि आज ते बिल आमी वरून सकाळी गव्हर्नरा कडे दिला पण काल एक आमी स्टेटमेंट ऐकलो डेप्युटी स्पीकरन एक स्टेटमेंट केलो की बिल दिले म्हणून बिल टेबल झाले ना ते डिस्कस झाले असे ना बिल दिवप आपल्याकडे बिल दिले सेक्रेटरीकडे बिल दिले म्हटल्यावर एक स्टंट ना जाल्यार पब्लिसिटी म्हणून जाल्यार हांव डेप्युटी स्पीकराक सांगपाक सोदता एक प्रायव्हेट मेंबर बील हो एक आमदाराचो रायट आसा ते बील असेंब्लीनूच स्पीकर जाल्यार हे बील कंपल्सरी भितर दिवपाकूच जाय हे बील जेन्ना आमी स्पीकराकडे दिले जाल्यार स्पीकरान अशे शब्द काढचे न्हू एक नवीन आमदार येला नवीन रिजनल पार्टी येला आणि रिजनल पार्टी आणि न्यू आमदार एक यंग आमदार एक एमएलए जेन्ना हे बील दिता वरून जाल्यार आमकां दिसता त्याच्या कडल्यान त्या आमदाराक शाबासकी मेळपाक जाय आसली मोटिवेशन मेळपाक जाय आसले की अशीच बिलां तुम्ही हाडून दिया आमकां टेबल करा आमी डिस्कस करूया आणि जर गोयाच्या हिताक आसा जाल्यार ही बिलां आमी पास करून घेवया म्हणून स्पीकरान सांगपाक जाय आसले बील दिवप असेंब्लीन व्हरोन आणि फोटो काढप म्हणल्यार पब्लिसिटी न्हू स्टंट न्हू पब्लिसिटी आणि स्टंट जेन्ना आसता जेन्ना तकलेर सिलिंडर मारून भोंवतात तुम्ही बैलगाडयेन भोंवतात पेट्रोल म्हारग जाले म्हणून काने बाळ्यान घालून भोंवतात रस्त्याचेर जे सगळे पॉलिटिकल पार्टी करतात त्याका स्टंट आणि पॉलिटिक्स त्याका पब्लिसिटी म्हणतात एक कितली वर्षा मेहनत लावून गोयच्या जाणकारांनी जे बिल ड्राफ्ट केला गोयच्या हिताक लागून गोयच्या लोकांक लागून आमच्या अस्तित्वाक लागून गोयकारांच्या एक्झिस्टन्साक लागून ह्या बिलाची अशी फकाणां मारलेली आम्ही तरी खबर घेवचे ना स्पीकरान सांगले की हे बील जे आसा ते ह्या असेंब्लीत चड करून डिस्कस जावचे ना म्हणून जाल्यार हांव स्पीकर सराक विचारपाक सोदता की विदाउट टेकिंग इनपुट फ्रॉम वेरियस डिपार्टमेंट ज्या डिपार्टमेंटान तुवें ते बील धाडला ते लॉ डिपार्टमेंट झाले फायनान्स डिपार्टमेंट झाले मागीर भितर डिफरंट डिफरंट आमचे डिमांड आसा सो रिस्पेक्टीव डिपार्टमेंटान ते वयतले कॉमनदार आसा भितर हाऊसिंग बोर्ड आसा भितर मागीर जो जॉब आसा एम्प्लॉयमेंट आसा भितर गव्हर्नमेंट स्किम्स आसा सो डिफरंट डिफरंट डिपार्टमेंटाक वयतले त्यांच्या कडल्यान इनपुट्स घेवचे आदी डेप्युटी स्पीकर कसो सांगपाक सोदता की हे स्पीकर कितें सांगपाक कसो सांगपाक सोदता की हे जे बील आसा हे बील ह्या फावट डिस्कस जावचे ना म्हणजे 25 दिसांची जी असेंब्ली आसा तेतून जर हे बील डिस्कस जायना जाल्यार हो जो स्टाफ आसा जाल्यार बील तुम्ही करपाची एक तुम्ही एक डेट दवरल्या की ह्या दिसा पयली तुम्ही बील घालपाचे म्हणून ह्या असेंब्लीन टेबल जर जावपाक जाय आता फॉर एक्झाम्पल 15 जुलय जे बील टेबल जातले डिस्कस जातले त्याच्या पयली तुम्ही आमकां 15 दीस पयली ते इनवर्ट कर म्हटलेले ते इनवर्ट आमी कायद्या प्रमाणे आमी केले जाल्यार तरी तुमकां आनी कितलो टायम जाय हांव म्हणटा बरें 15 तारीख जायना जाल्यार 25 दिसांची असेंब्ली आसा तुम्ही लास्ट वीक पासून तुमकां जर जाता जाल्यार हे बील तुम्ही घेवपाक जाय जर तुम्ही हे बील घेयना जाल्यार प्रत्येक नीज गोंयकार जो आसा पर्सन ऑफ बर्न ओरिजीन जो आसा त्याच्या कडेन तुम्ही फटींगपणां करतले ताका त्याच्या कडेन तुम्ही चिटींग करतले आनी तेका तुम्ही जे एम्पॉवरमेंट करपाक जाय ते एम्पॉवरमेंट करचे सोडून ताका तुम्ही काबार करपाचे षडयंत्र करता अशें आमकां दिसता आनी आमी लोकांक सांगतले इतली वर्सां गोंयकारांक प्रोटेक्ट करपाक गोंयचे अस्तित्व गोंयची आयडेंटिटी प्रोटेक्ट करपाक ह्या सरकारान कसलोच कायदो केल्लो ना गोंयकार कोण तो डिफायन केल्लो ना सो गोंयकार कोण तो डिफायन ह्या असेंब्लीन जावपाक जाय नीज गोंयकार कोण हे लोकांक कळपाक जाय लोकांक तो रायट मेळपाक जाय एज कोणूय येता आपणाक गोंयकार म्हणटा कोणूय गोंयांत येवन सेटल जाता तो आपणाक गोंयकार म्हणटा हे आमी खोपोवन घेवचे ना आणि हे बीजेपी सरकार जे गोंयकारपणाचे गजाली करता जे स्वयंपूर्ण गोंयचे गजाली करता जर ते गोंयकार कोण ते डिफायन करपाक सोदिना जाल्यार लोकांनी अंडरस्टँड करचे की हे जे बीजेपी सरकार आसा तांकां भायले जे मतदार आयज जाल्ले आसा जे मायग्रंट येवन हांगा तांचे वोटर जाल्ले आसा तांचो मोग चड जाल्लो आसा आनी तांकां पोगो बील न्हू तर तांकां भुमीपुत्र बील जे आसा ते भुमीपुत्र बिलाचे तांकां मोग आनी काळजी चड आसा
हे बिल ह्या असेंब्लीन पास जावपाक जाय। हांव स्पीकराक परत एकदां रिमाइंड करता आनी सांगता की तेणे जे बील तेंच्या खंयच्या डिपार्टमेंटा कडेन धाडला तेंकां इन्स्ट्रक्शन दिवचे की ह्या बिलाचे जाता तितले बेगीन तुमी स्टडी करची। हे ऑलमोस्ट बील ड्राफ्ट करून तुमकां रेडीमेड बील दिला। हे बील हेच्या पयली काँग्रेस जावं एमजीपी जावं बीजेपी गोवा फॉरवर्ड ह्या पार्टी जे गोंयकारपणाची गजाली करता गोंयकारांचे गजाली करता त्या पार्ट्यांनी टेबल करून पास करपाक जाय आसले। इतली वर्सां गोंयांत असेंब्ली चलता इतली वर्सां गोंयांत पॉलिटिकल पार्टीज आपले काम करता कितले आमदार येयले कितले आमदार गेले कितले मिनिस्टर जाले कितले मिनिस्टर मेले पूण गोंयकार कोण हे डेफिनेशन अजून जाणना। जेन्ना तुमच्या कडेन रेडीमेड हाडून आमी दिता ते जर तुमच्या कडेन डिस्कस जायना जाल्यार गोंयकारा कडेन ही गद्दारी जातली आनी हो सरकार एंटी गोवन आसा गोंयकारांच्या अगेन्स्ट आसा हे प्रूव जातले। रोखडेच पंचायत इलेक्शन घेवपाचे आसा ह्या पंचायत इलेक्शनाक लोकांक कळटले की हो सरकार फक्त मायग्रंटांच्या वोट बँकाचेर डिपेंड आसा मायग्रंटांची वोट बँक आसा ती प्रोटेक्ट करपाक आसा आनी गोंयकारांक लाचार आनी गुलाम करपाक आसा। सो स्पीकर सराक एक सांगता ह्या फुडें अशी कितलीशीच बिलां येतली तेका मागीर तूं स्टंट म्हण पब्लिसिटी म्हण आमकां फरक पडचो ना। आमी भरपूरशी बिलां जी गोंयकारांक जाय गोंयच्या अस्तित्वाक लागून करपाक जाय जितली वर्सां कोणें करूंक ना ती आमी ड्राफ्ट करून तयार केल्ली आसा। एकूच बील तुमच्या कडेन पावलां आनी एकाच बिलान बीजेपी सरकार आनी सगळे जाण हारलेले आसा। एकाच बिलान अजून पर्यंत आमची दुसरी बिलां आउटूच जावंक ना ती जेन्ना जातली म्हाका दिसता एक दिसूय असेंब्ली दवरपाचे ना। स्पीकर डायरेक्ट सांगतलो की ह्या फुडें आमी असेंब्लीच घेवचे ना डायरेक्ट आमी कितें तें इलेक्शनूच घेवया म्हणून की आमकां हो भंय जाला। कित्याक एका बिलान जर इतले हाडपाक शकता जाल्यार फुडली आमी 20-25 बिलां जी आसा आनी 100 अमेंडमेंट जी आसा आनी कितलीशीच हजारांनी रेझोल्युशनां ड्राफ्ट करून दवरला की रेझोल्युशनां आनी बिलां हे हँडल यांच्या कडेन जावपाचे ना। आतां दुसरो प्रश्न येयलो असेंब्ली कटल करपाचो। आमी आयकलां की असेंब्ली कटल करपाचे गजाली आसा स्पीकराच्या स्टेटमेंटानूय येयला की तेंचे अजून डिसिजन जावंक ना तेंची फर्मली सांगूंक ना की पंचायत इलेक्शन आसो पंचायत इलेक्शन नासो असेंब्ली 25 चलतले हे अश्युरंस अजून मेरेन स्पीकरा कडल्यान कोणाकूच मेळूंक ना। जे स्टेटमेंट आसा की बीएसीची मिटींग जातली ती मिटींग जाल्या उपरांत 2 दिसान ते थारायतले की कितें करपाचे। आतां 2 दिसान म्हटल्याचो अर्थ कितें की सुप्रीम कोर्टांनी चॅलेंज केला सुप्रीम कोर्टांची अपील केला पंचायत इलेक्शनाक लागून स्थगितीक लागून फुडें व्हरपाक लागून जाल्यार त्याचे डिसिजन येतले तेचेर थारतले की असेंब्ली जातली काय ना। हेच्या पयली लास्ट 2 ते 3 वर्सां जाली असेंब्ली म्हणटा ती गोंयकारांनी सारखी पळोवंक ना। फक्त गोंयकारांनी आयकले ते कविता गोंयकारांनी आयकले ते धुमशाणा गोंयकारांनी आयकले ते बॉयकॉट्स गोंयकारांचे जे प्रश्न आसा ते कॉमनदार जागेचे जावं गोंयकारांच्या एम्प्लॉयमेंटाचे जावं ते गोंयकारांच्या अस्तित्वाचे जावं म्हारग लायटीचे बिलाचे जावं रस्त्यार पडलेले खड्ड्यांचे जावं नाले इल्लिगली बांदलेले स्लम्साचे जावं ह्या प्रत्येक विशयाचेर जे डिस्कशन जावपाक आसले ते डिस्कशन अजून मेरेन ह्या असेंब्लीन जाल्लेले ना। म्हणून ही 25 दिसांची असेंब्ली आमी एज गव्हर्नराक बरोबर लेटर दिला मेमोरेंडम दिला तशें स्पीकराकूय काल दिला तितून आमी क्लियरली सांगला की असेंब्ली 25 दिसांची आसपाक जाय। पंचायत इलेक्शन आनी असेंब्ली हेतून दोनांनी मात सुद्दां रिलेशन ना। कित्याक जे लॅजिस्लेटीव असेंब्ली मेंबर्स आसा तेंचे काम आसा असेंब्लीन लॅजिस्लेशन करपाचे पंचायत इलेक्शन जाता ते पार्टी लेवलाचेर जायना। जेन्ना ते पार्टी लेवलाचेर जायना तेन्ना म्हाका दिसना की एमएलएक ना जाल्यार चीफ मिनिस्टराक ना जाल्यार खंयच्या मिनिस्टराक भितर इन्वॉल्व जावपाक जाय। पंचायत बॉडी एक सेल्फ गव्हर्नमेंट आसा एक लोकल बॉडी आसा जे बॉडी कॉन्स्टिट्युशनान रायट्स दिल्ले आसा। तुमकां सगळ्यांक खबर आसतली की आमच्या कॉन्स्टिट्युशनांत इंडियन कॉन्स्टिट्युशनांत जे आमचे लोकल बॉडीज आसा तेंकां सेल्फ गव्हर्नमेंट करपाक तेंकां स्वताचे रायट्स दिवपाक लागून कितलेशेच कायदे जाल्ले आसा कितलीशी अमेंडमेंट जाल्ली आसा। 1992 73rd अमेंडमेंट येयले 73rd अमेंडमेंटान क्लियर कट सांगले की जे पंचायत आसा तेंकां तेंचे रायट मेळपाक जाय तेंकां ऑथॉरिटी मेळपाक जाय 29 विशयांचेर आपली डिसिजन घेवपाक। हे 29 विशय जर आमी तुमकां वाचून दाखोवपाक गेल्यार भितर डिफरंट डिफरंट गजाली आसा भितर एग्रीकल्चर आसा लँड इम्प्रुवमेंट आसा भितर मायनर इरिगेशन वॉटर मॅनेजमेंट सिस्टम आसा फिशरीज सोशल फॉरेस्ट्री मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस स्मॉल स्केल इंडस्ट्रीज खादी रुरल हाउसिंग ड्रिंकिंग वॉटर फ्युअल प्रॉडक्ट अशे डिफरंट डिफरंट कल्चरल एक्टिविटीज भितर मार्केट अँड फेअर्स हेल्थ अँड सर्विसीस फॅमिली वेलफेअर
डिफरंट तरेचे म्हणजे जे सामान्य गोयकाराक लागता तितली डिपार्टमेंटाची सर्विस ही पंचायतीन आसपाक जाय आणि तेका लागून 73rd अमेंडमेंट केल्ले आमचे आर्टिकल 40 इंडियन कॉन्स्टिट्यूशनाचे जे आर्टिकल 40 असा ते क्लियर कट सांगता ऑर्गनायझेशन ऑफ विलेज पंचायत द स्टेट शॅल टेक स्टेप टू ऑर्गनाइज विलेज पंचायत एंड एंडो देम विथ सच पॉवर्स एंड अथॉरिटी एज मे बी नेसेसरी टू एनेबल देम टू फंक्शन एज युनिट ऑफ सेल्फ गव्हर्नमेंट आर्टिकल 40 क्लियर कट सांगता की पंचायतीक सेल्फ गव्हर्नमेंट म्हणून त्यांना तयार करपाक लागून स्टेट गव्हर्नमेंटान कायदे करपाक जाय आर्टिकल 243G असा 243G क्लियर कट सांगता पॉवर्स ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ पंचायत म्हणजे पंचायतीक 243G अंडर पंचायत जी आमची एक बॉडी असा पंचायती वयता तेन्ना एकूच आमकां आयकपाक येता की पंचायती कडे फंड्स ना पंचायती कडे हे जायना जेन्ना पंचा कडे वयता आमी सेक्रेटरी कडे वयता तेन्ना एकूच गजाल आयकपाक येता की आमच्या कडे फंड्स ना पूण आर्टिकल 243G सांगता की हे जे पंचायत असा त्यांना स्वतःचे प्लॅन्स प्रिपेअर करपाक द प्रिपेरेशन ऑफ प्लॅन्स फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे त्या गावांक कसो सेल्फ डेव्हलप करपाचो त्या गावांक कसो इकॉनॉमिकली स्टेबल करपाचो हेका लागून प्लॅन हे पंचायतीन करपाक जाय मागीर द इम्प्लिमेंटेशन ऑफ स्किम्स फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड सोशल जस्टीस म्हणजे जे स्किम्स असा गव्हर्नमेंटाचे ते इम्प्लिमेंट करपाक लागून तो कायदो आणि ती पॉवर ही पंचायतीक दिल्ली असा 243G आर्टिकल 40 क्लियर कट सांगता की स्टेट गव्हर्नमेंटान हे लेजिस्लेशन करपाक जाय क्लियर कट पहिल्याच सेंटेन्सान 243G सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन द लेजिस्लेचर ऑफ द स्टेट मे बाय लॉ एंडो द पंचायत विथ सच पॉवर्स अँड ऑथॉरिटी म्हणजे पॉवर्स आणि ऑथॉरिटी एज मे बी नेसेसरी टू एनेबल देम टू फंक्शन एज इन्स्टिट्यूशन ऑफ सेल्फ गव्हर्नमेंट अँड सच लॉ मे कंटेन प्रोव्हिजन फॉर द डेव्होल्युशन ऑफ द पॉवर्स आता डेव्होल्युशन ऑफ द पॉवर्स म्हटलं की डिसेंट्रलाइज जावपाक जाय आयज कितें जालां हांगा एमएलए हांगा आमदार हांगा मिनिस्टर आनी हांगा गव्हर्नमेंट हो एक सेंटर एक पॉवर सेंटर जाल्ले आसा म्हटल्यार कितेंय तुमकां कितेंय काम तुमकां जावपाक जाय बारीकांतले बारीक गांवांत जर काम जावपाक जाय जाल्यार तुमकां मिनिस्टराच्या आमदाराच्या नाजाल्यार चीफ मिनिस्टराच्या पांया कडेन वयचें पडटा हे जेन्ना आमच्या कॉन्स्टिट्यूशन जे डिफरंट बेंचीस केले डिफरंट कमिटीज केले तेंच्यांनी फायंड आउट केले की हे सेल्फ गव्हर्नमेंटाक नाल्यार जनरल जे पब्लीक आसा तेंचे जे भितर एंगेजमेंट जे आसा ते एंगेजमेंट खंय तरी वाडना कित्याक पंचायतीक कांयच रायट ना तेका लागून ग्रामसभेंत लोक वचना ना जाल्यार लोकांक परते परते व्हडले एमएलए कडेन नाल्यार मिनिस्टरा कडेन नाल्यार गव्हर्नमेंटा कडेन धांवचे पडटा तेका लागून हे सगळे पावस आमकां दिल्ले हे दिले आसतना 73rd अमेंडमेंट 1992 जाले 1992 24 एप्रिलाक जाले तेन्ना पासून आजून पर्यंत भितर काँग्रेस सरकार आसली हेच्या पयली मागीर भितर एमजीपी सगळ्या वांगडा आसली गोवा फॉरवर्ड बायका वांगडा आसले मागीर बीजेपी सरकार हे सगळे आसताना ह्यांच्यानी 73rd अमेंडमेंट अजून मेरेन गोंयांत कितें घडूंक ना एक रिपोर्ट आसा टायम्स ऑफ इंडियाचो भितर क्लियर कट म्हणटा गोवा ओनली स्टेट इन इंडिया वेर पंचायत्स आर एम्पावर्ड अख्ख्या इंडियन गोंय एकूच स्टेट असा ज्या जाग्यार पंचायती कांयच व्हॅल्यू ना पंचायत मेंबर्स आणि सरपंच आणि पंचायत जे बॉडीज असा हे एक कडपुतली जाल्ले असा आमदार आणि मिनिस्टर हालयतात अशे ते हालतात तसे ते नाचतात हेका लागून बरे मनीस पंचायत सिस्टमान येवपाक सोदिना बरे मनीस ह्या पंचायत सिस्टमांच्यान भायर रावता जी पंचायत सिस्टम जी पंचायत लेवलाचेर आमी आमचे भवितव्य आमचे एक्झिस्टन्स आमची आयडेंटिटी राखून उरपाक जाय आसली ती खंय उरना सो हेका कारणीभूत हेच्या पयली जो काँग्रेस सरकार आसलो एमजीपी सरकार आसलो आता बीजेपी सरकार हे सगळे सरकार जिम्मेदार आसा तेंकां सगळी पॉवर स्वता कडेन दवरपाक जाय आनी पंच आनी सरपंचांक हेका कडपुतली कशे पपेट्स कशे नाचोवपाक जाय आणि ते नाचवणारे आयज पंच सरपंचा खातीर ते इलेक्शनां करतात आणि ही इलेक्शनां तेंकां आपणाक जाय तशी करपाक जाय म्हणून हेंकां असेंब्ली सेशन कॉटल करून त्या पंचायतीच्या इलेक्शनांक वचून कॅम्पेनिंग करपाक जाय केरला अशी स्टेट असा ज्या जाग्यार पंचायत इलेक्शन एका वाटेन जाता दुसरे वाटेन असेंब्ली सेशन सुद्धा चालू असतात जिल्हा पंचायत इलेक्शन जाता दुसरे वाटेन पंचायत सेशन असेंब्ली सेशन चालू उरता पूण गोंयांत पावले की हांगा कसले 73rd अमेंडमेंट ना आमच्याकडे पंचायती कडे कसली पॉवर हेंच्यानी दिवंक ना आनी हे कायद्यान बरयले आसा जे लोक आमकां आर्थिक कॉन्स्टिट्युशनाचे गजाली करता एंटी कॉन्स्टिट्युशनल म्हणटात त्या लोकांक हांव सांगता जे काँग्रेसचे जावं ना बीजेपीचे जावं त्या दोघांकूच सांगता तुमच्या पॉलिटिकल पार्टीन तुमच्या पॉलिटिकल लिडरांनी जे कायद्यान बरयला जे कॉन्स्टिट्युशनान बरयला आर्टिकल 40 आर्टिकल 243G आणि 73rd अमेंडमेंट जे इंडियन कॉन्स्टिट्युशनान बरयला
सेल्फ गवर्नमेंट आमचे पंचायत आसा ते एम्पावर करपाचे हे तेंच्यानी आजून मेरेन केल्ले ना कित्याक हे आमदारांक ह्या मिनिस्टरांक ह्या सीएमांक जाय ह्या पॉलिटिकल पार्टींक जाय तुम्ही लाचार रेबडे कशे तेंच्या पांया कडेन येवचे कितें तुमकां स्कीम जाय कितें तुमच्या पंचायतीचो गांवाचो डेव्हलॉपमेंट जाय तेंच्या पांया कडेन वचोन ना करचें तुमची चप्पलां झळोवची तेंच्या दारार वचोन थंय बसचे आनी हे ते एसी ऑफिसान जे सीसीटीव्ही लावन तुमी कशे दारार येतात आनी कशे तुमी तेंच्या दारार रडटात आनी नेमते लाचार जातात ही मजा पळयतात. सो ह्या पंचायतीन ह्या गव्हर्मेंटाक ह्या सरकारांक हेच्या पयली जे पॉलिटिकल पार्टी आसली एक ओल्डस्ट पार्टी आनी एक सद्या इंडियेतली आपणाक सद्या स्ट्रॉंगस्ट पार्टी म्हणटा बीजेपी जावं काँग्रेस ह्या लोकां ह्या दोनूय पॉलिटिकल पार्ट्यांनी गोंयकारांक कशे लाचार केला आनी आमचे पंचायतीचो हक्क आसा जो रायट आसा तो कसो काढून घेतलाय तुमकां आमी सांगलेले आसा. सो आमी सरकारा कडेन मागता की तेंच्यांनी आनी गव्हर्नर साहेबा कडेन मागता की तेंच्यांनी हे जे एसेंब्ली सेशन आसा ते कटल करूं नाका कित्याक आमी आयज गोंयकारांचो आवाज म्हणून भितर वयता आमचो एमएलए गोंयकारांचो आवाज म्हणून वयता आनी कितलेशेच लोक आमकां रेझोल्युशन्स दीत आसा आपली मेमोरेंडम दीत आसा आमच्या कडेन बसून डिस्कशन करता ते मागीर फिशरमॅन कम्युनिटी जावं ते टिचर कम्युनिटी जावं ते कॉन्ट्रॅक्ट लेबर जावं ना कसलेय कम्युनिटीचे जावं प्रत्येक जाण हांगा येता आमच्या कडेन डिस्कस करता आनी तेंच्या कडेन आमी प्रिपेर जाला आमी रात दीस जागे रावन आमी रेझोल्युशन्स केला आमी बिलां केला आमी क्वेश्चन आन्सर स्टार्ट क्वेश्चन घातला आमी एलएक्यू घातला आमच्या आमदारान तयारी केल्ली आसा उलोवपाक प्रश्न मांडपाक. सो हो आमचो हक्क आसा जो गोंयकारांचो आवाज एसेंब्लीन घुमतलो आयज वयतलो आमकां तरी दिसता की हे एसेंब्ली सेशन कटल जावपाचे आनी एक मेन कारण म्हणल्यार आमी ऑलरेडी 200 वयर क्वेश्चन घातलेले आसा भितर स्टार क्वेश्चन आसलेले एलएक्यू आसा आमी गेल्या फावटी 3 ऑलरेडी आमी रेझोल्युशन घातलेली आसा ह्या विकान आमची 5 रेझोल्युशन येतली अशी प्रत्येक विकाक 5 रेझोल्युशन येतली अमेंडमेंट येतली बिलां येतली आनी हेका लागून हो सरकार बीजेपी सरकार भियाल्लो आसा आनी आमच्या भियन रेव्होल्युशनरी गोवन्साच्या भियन कित्याक आतां पंचायतीन पासून जर पळयत जाल्यार रेव्होल्युशनरी गोवन्साचो वोट खूब आसा सो हांकां थंय वचून पब्लिसिटी करपाक जाय थंय कॅम्पेनिंग करपाक जाय आनी लोकांक पिशांत काडपाक जाय म्हणून एसेंब्ली सेशन कटल करपाचें राजकारण चलपाचें आसा हो डावट आसा आमकां. हेचेर म्हाका दिसना काँग्रेस कितें उलयतली म्हणून कित्याक काँग्रेसचेच कांय झट नासता कितें आयज ह्या पार्टेन आसतले काय त्या पार्टेन आसतले वी डोंट नो बट रेव्होल्युशनरी गोवन्स इज प्रिपेर्ड आमी हे एसेंब्लीन आवाज काडपाक गोंयकारांचो आवाज काडपाक आवाज पावोवपाक आमी रेडी आसा. सो आमकां हे 25 दिसांची एसेंब्ली जाल्ली जाय कित्याक जर ही घेयना जाल्यार लोकांक प्रूव जातले की हो जो सरकार आसा एंटी गोवन आसा गोंयकारांचो आवाज दांपपाचो प्रयत्न करता आनी गोंयकारांक काबार करपाचो प्रयत्न करता. मनोज स्पिकरान एक्झॅक्टली खंय कितें म्हणलें आनी केन्ना स्टेटमेंट काल आमी एक प्रेसाचेर एक व्हिडिओ पळयलो भितर स्पिकरान सांगला की हे जे बील आसा ते फक्त दिले म्हणून ते डिस्कस जावचे ना म्हणून स्पिकरान हे सांगला की फोटो काढले हे काढले जर स्टंट ना जाल्यार पब्लिसिटी जातात म्हणून पूण आमकां ते वायट दिसलें कित्याक स्टंट आनी पब्लिसिटी जेन्ना नवो आमदार वयता यंग आमदार वयता न्यू पॉलिटिकल पार्टी रिजनल पार्टीचो आमदार जेन्ना वयता गोंयच्या अस्तित्वाक लागून वयता कित्याक आमकां दिसता की स्पिकर सराचे जे आयज एसेंब्ली आसा भितर ऑलमोस्ट 90% हे लोक चडशे लोक आसा ते पर्सन ऑफ गोवन ओरिजीन आसतले स्पेशली जे एसटी समाजाचे आमचे भाव आनी भयणी आसात जे जेंचे जे खरें आमी गोंयकार म्हणटा म्हूण पयलींच्यान गोंयान आसलेले म्हणटात तेंच्या अगेन्स्ट हे स्टेटमेंट जाला कशें आमकां दिसता कित्याक हें जें बील आसा सो तेच्याय कॉन्स्टिट्युंसीतले लोक आसा जे गोंयकार आसा तेंच्या एम्पॉवरमेंटाक लागून आसले फक्त रेव्होल्युशनरी गोवन्साचे 90,000+ वोटर्स आसा तेंकांच नासले आनी तेणी हें म्हणलां की हें जें बील आसा तें ह्या फुडें आमी डिपार्टमेंटान धाडला आनी स्टडी जातली आनी तें डिस्कस जावचें ना म्हणून आमकां आमी तेंच म्हणटा तें डिस्कस जावचें ना हो स्टेटमेंट येवपाक जायना तेंचो रिपोर्ट तर येवनी दुसऱ्या डिपार्टमेंटाचे सगळें कितें आहा तें येवनी तर रिटर्न मागीर डिस्कस करया तें जातलें काय ना तें पूण आजून येवच्या आदी म्हणजे आमकां अशें दिसता की हे ऑलरेडी तेंच्यांनी फिक्स केल्लें आसा तकलेन की हें बील मांडपाचें ना दुसऱ्या कोणा तरी पॉलिटिकल पार्ट्यान कसली बिलां हाडटा 15 वर्सांचे कोण गोंयकार म्हणटा पण 5 वर्सांचे गोंयकार म्हणटा आनी मागीर जॉब मागता हे मागता तसले फटींगपणाचे गोंयकारपण आमकां चलना ते चलचे ना म्हाका दिसता तसले गोंयकारपण ह्या फावटी एसेंब्लीक चलतले आनी तेच गोंयकारपण ह्या सरकाराक फुडें व्हरपाक जाय 5 वर्सांचे 15 वर्सांचे तेंकांय पर्सन ऑफ गोवन म्हणजे 1961 आसा हे गोंयकारपण तेंकां फुडें व्हरपाचे ना हे हांगा जर ते टेबल करिना ते डिस्कस करिना जाल्यार सिद्ध जातले आमी हे मागता की हे बील इतली वर्सां आमकां अनकॉन्स्टिट्युशनल म्हणून खूप जाणांनी आमकां सांगलें खुबशे पॉलिटिकल पार्टीज आसा तेंचे जे मनीस आसा ते आमकां सांगले फेसबुकाचेर सोशल मिडियाचेर कॅम्पेन केली हे बील अनकॉन्स्टिट्युशनल आसा म्हणून तुमी एसेंब्लीन प्रूव करा तुमच्या कडेन हो चान्स आसा रेव्होल्युशनरी गोवन्साचे पर्सन ऑफ गोवन ओरिजीन बील इज अनकॉन्स्टिट्युशनल म्हणून तुमी सर्टिफाय करा एसेंब्ली
आमकाय कळपाक जाय की आम्ही बिल घातला ते कॉन्स्टिट्यूशनल असा की अनकॉन्स्टिट्यूशनल असा. पहिली तुम्ही डिस्कस करा, टेबल करा, डिस्कस करा. बाकी जे आमदार असा त्यांना उलवणी, प्रत्येक आमदाराक आपले व्यू मांडणी, लोकांनी बोलणी, पर्सन ऑफ गोवन आमचे नीज गोयकारा त्यांना कळणी की त्यांचा आमदार जेंका निवडून त्यांच्यानी हाडला तो गोयकारांच्या वाटेन असा की मायग्रंट येला आणि त्यांची ओल्ड मॅन झाला त्यांच्या वाटेन. आणि सेशन कमी करतले म्हणून कमी स्टेटमेंट असो आलो की जे डिसिजन असा ती बीएससी मीटिंग मीटिंग त्यांची कमिटी मीटिंग घेतली आणि ती कमिटी हे घेऊन ती मागीर डिसाईड करते 2 ते 4 दिवसांनी. अजून असेंब्ली 11 तारखेर असा. तुम्ही जर 2 दिवसांनी डिसिजन घेता की ती कटेल जाता म्हणजे आम्ही जे तयारी करता ते कित्याक करता. लोक आपली रेझोल्युशन हाडटा, लोक आपले प्रश्न घेऊन येतात, लोक एका आशेन येतात की आमचो दिशे असेंब्ली वयतलो म्हणून, असेंब्ली आमचो आमदार मांडटलो म्हणून. एक आमदार खंय तरी कितल्या वर्सांनी गोंयकारांक एक आमदार मेळ्ळा जो त्यांचे प्रश्न व्हरून मांडटलो असेंब्लीन, जाल्यार गोंयकारांनी कितें चिंतपाचें? तुम्ही अजून मेरेन तुम्ही म्हणजे तुम्ही फक्त पंचायत इलेक्शन असा थंयसर तुमचे इन्वॉल्वमेंट जावपाक जाय. जे पार्टी लेवलार तुम्ही करिना, पूण हांगा फायनली तुम्ही पार्टी लेवलार व्हरपाक सोदतात आणि हांगा लोकांचो आवाज दामपाक सोदतात. सो ही दोनूय स्टेटमेंट काल ऑलरेडी केली आसात. थँक्यू. Thank you.